जी लायकी का त्याची कोण तो तुकारड चपलीने मारला पाहिजे त्याला. शिवाजी महाराजांनी जर त्यावेळेस जर हे केलं असतं, जर स्वराज्याची एक ज्योत घेऊन त्यांनी पेटवायची नसती तर गुलामगिरी केली असती ना. आज तुम्ही सुद्धा गुलामगिरी सगळे वागला असता. आज सुधांशूला तर यांना खरंच ज्या ठिकाणी दिसल त्याला तर पहिलं चोपून काढा. लक्षात घ्या, पहिलं म्हणजे लक्षात घ्या की हे जेवढे म्हणजे थोर पुरुष म्हणण्यापेक्षा ज्यांचं समाजाकरता ज्यांनी आयुष्य वेचलं, मग शिक्षण क्षेत्र असू दे, सत्यशोधक क्षेत्र असू दे, वेगवेगळ्या चळवळी उभ्या केल्या, यांनी आयुष्य वेचलं ना. त्यांच्यावर शिंतोड उडवणं म्हणजे त्या माणसाची कोणाची माझी किंवा कोणाची आपल्या कोणाची लायकी पण नाही ती. आणि जर कोण करत असेल तर जनतेने त्या अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे, मग कोणी पण असू दे. राजीव गांधी महाराज देशाला एकत्र ठेवायचं असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे सर्व धर्म समभावाचा, तोच एकत्र ठेवू शकतो. तुम्ही जर हा म्हणत असाल तो हा जातीचा तू, त्या जातीचा तू, ह्या जातीचा तू, या जातीचा, आणि जर तो पोलरायझेशन होत गेलं तर तुम्हाला सांगतो ना देशाचे तुकडे व्हायला तुकडे फार काळ लागणार नाही. म्हणजे आता आपलं कसं आहे, युनायटेड इंडिया आहे, अमेरिकेची अवस्था बघा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, म्हणजे नावापुरतं एकत्र आहे पण प्रत्येक जे स्टेट्स आहेत ते एक वेगळं, त्यांचं वेगळं आयडेंटिटी आहे ना, कायदे वेगळे, हे वेगळे, तशी अवस्था जात व्हायचं. म्हणजे इथून पोहोचत कुठं जायचं म्हणलं तर आपल्याला मग काय झालं, विजा बिजा पासपोर्ट विसू काढायला लागेल, काय चाललंय. तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, आणि जर त्यांनी जर शासनाला जमत नसेल तर त्यांची जीप कशी आसवायचे आम्ही बघतो काय करायचं. एक उद्योगधंदे कुठेतरी डबकायला आले. माझं म्हणणं की तुम्ही सगळ्यांनी मागणी केली पाहिजे, राजेशाही परत आली पाहिजे. काय लागतो, काय वाईट होतं आम्ही राजेशाहीमध्ये. तुम्ही मागणी केली काय, आणि शिवाजी महाराजांनी तुम्ही मागणी काय करताय. शिवाजी महाराजांनी स्वतःला लोकांना राज्य कारभारात सामावून घेतलं, अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आपण ज्याला म्हणतो, बरोबर. आता लोकशाही आली, राज्यशाही संपुष्टात आली, लोकशाही अस्तित्वात आली. आज बघा लोकशाहीतल्या राजांचं काय चाललंय. आणि मग लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर घराणेशाही आली, म्हणजे ऑटोक्रॅटिक रूल आला, म्हणजे काय झालं की फक्त त्याच कुटुंबातल्या संपूर्ण तेच देश चालू शकतो, बाकी दुसऱ्या कोणाला देव जेव्हा अक्कल देत वाटत होता त्यांनाच फक्त मिळाली आणि बाकी सगळे ढ आहेत, असं होत नाही ना. शिवाजी महाराज म्हणजे काय, नुसतेच ते स्वतःच्या कर्तृत्वावरती तुमच्यासारखे थोडेफार मुठभर मावळे बरोबर घेऊन त्यांनी संपूर्ण केलं. आज मला सांगा ना, साधे घर बांधायचं म्हणणं जर विचार केला तर आपलं घाईला येतो आपण, एवढे किल्ले आणि कसं केलं असेल. गाडीतनं चांगले आता सदन गाड्या आल्यात तरी आपण म्हणतो खूप कंटाळला, त्यावेळेस इथून तिथपर्यंत घोड्यातनं मार्ग काढत गेले असते. म्हणजे देवाचा अवतारच होत. आणि त्यांच्याबद्दल असं बोलायचं असेल कोणी पण बोलायचं ना, ते जीप तर हसडून मी तर मला तर खरं सांगतोय ना, लायकी नाही यांची हलकट कुठून काय.